नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रेनगोल्ड डायरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता टेम्परेचर खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे, अगदी 38-39 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं आहे. अशात आपली पिकं चांगल्या प्रमाणात उभी आहेत आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं स्कॉर्चिंग किंवा जळण्याचं प्रमाण नाही आहे, कारण हीट जास्त आहे. पण इथून पुढच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मेथी, कोथिंबीर, गवार, भेंडी, टोमॅटो किंवा इतर आणखी पिकं जर लागवड करायची असतील, तर मात्र तुम्हाला हीटला सामोरं जावं लागणार आहे. आणि कोणतेही नवीन पिकं करताना तुम्हाला त्याच्यामध्ये मर जाणवण्याची शक्यता जास्त आहे. याच्यासाठी काय करायचं आहे किंवा काय करायचंय याची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर जे शेतकरी ग्रेनगोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथं आता भेंडीची तयारी येतोय, तर तुम्ही पाहू शकता की हा जो आहे आणि ओलं केल्यानंतर एक कुदळीने आपल्याकडे जे आपण हे अशा पद्धतीनं कुदळून घेतलेलं आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपण बिया टाकणार आणि परत ही माती लावून घेणार. यामुळं काय होतंय की ओली मातीसुद्धा बियाण्याला लागते आणि त्यानंतर पाणी सोडल्यानंतर लगेचच जर्मिनेशन व्हायला सुरू होतं. आता हे का केलं आहे, तर वरून खूप हीट पडते, जर आपण कोरड्या रानात लावून लगेच पाणी जर सोडलं तर त्याचा आणखी हीटमध्ये रूपांतर होतं आणि हीट जास्त प्रमाणात बियाण्याला बसते. त्यामुळं कधीकधी बियाला चटके बसून पण बिया जळतात किंवा ते उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होतो, किंवा उगवल्यानंतरसुद्धा जमिनीत हीट जास्त राहिल्यामुळं ते पीक लवकर वाढत नाही किंवा ते जळतात पण. त्यामुळं ही समस्या येऊ नये याच्यासाठी आपण या पद्धतीचा जुगाड केलेला आहे. तुम्ही या पद्धतीमध्ये मेथी, कोथिंबीर, अगदीच वांगं, टोमॅटो जर तुम्हाला ओपन प्लॉटमध्ये करायचं असेल तर, किंवा भेंडी, गवार किंवा चवळी असेल तर, हे कोणतीही भाजीपाला पिकं तुम्ही या पद्धतीनं लावू शकता आणि 100% जर्मिनेशन होतं, जमीन गार राहते, त्यामुळं फुटवे लवकरात लवकर निघतात, म्हणजे जर्मिनेशन होतं आणि काही नुकसान यामध्ये होत नाही. तर मित्रांनो, हे जर जुगाड तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्यासोबतच तुम्ही कोणतंही पीक करत असेल तर हे जुगाड मात्र नक्की करा, यामुळे तुमची 100% फायदा होणार आहे आणि हीटमध्ये सुद्धा आपल्या पिकाची वाढ ही जोमदार राहते, अगदीच तुम्हाला ज्या प्रमाणात आपल्याकडे इकडं गवार, मेथी, कोथिंबीर वाढलेली दिसते त्याप्रमाणात. धन्यवाद.